शुक 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 काना खाली शुक शुक दिस तो है शुक शुक आगे जाओ नमस्कार मी वाघ तुम्ही अहो हसताय काय माझं आडनाव वाघ आहे तुम्ही मी रोज येते इथे पार्कात माझ्या प्रियकरांना फिरवायला बरोबर बरोबर आहे काय नाव काय मॅगी प्रियकराचं नाव मॅगी माझ नाव मॅगी ओ मॅगी छान नाव आहे आईने 2 मिनिटात ठेवलं का करेक्ट तुम्ही रोज येता ना पार्कात फिरायला तुम्हाला कसं कळलं हो मगाशीच म्हणालात ना मी इथेच राहतो पार्कात कस हो पार्काच्या समोर ती झोपडपट्टी आहे ना त्याच्या मागची सोसायटी तिकडे मी राहतो मी सुद्धा मला माहितीये ना मला माहितीये ना शांती आश्रम शांती कुटीर B203 मला माहितीये फोन नंबर पण पाठ आहे मला 6231 नंबर मिडल 1 माझ्याबद्दल खूप काही काही माहितीये तुम्हाला बोला ना काम बोला बोलतो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणजे काहीतरी विचारायचंय विचारायचं की सांगायचंय विचारायचंय विचारा आपण हॉटेलमध्ये जाऊया का नाही अहो मी हॉटेल म्हणालो लॉज नाही I'm so sorry जे काही बोलायचं ते इथेच बोला मला खूप उशीर होतो लवकर इथेच बोलू का बर तिकडे बघा तुम्हाला इंग्लिश चालेल सोळा असेल तर चालेल बाई भलतीच पोचलेली दिसते अहो इंग्लिश मध्ये बोललं तर चालेल का फू बाई फूच्या मंचावर इंग्लिश बोलायचा हक्क फक्त स्वप्नील सरांना आहे हो ना तुम्ही मराठीतच बोला तुमचं प्रेमाबद्दल काय मत आहे स्टुपिड इडियट नॉनसेन्स हे काय प्रेम माझ्या दुसऱ्या नवऱ्याची तिसरी मुलगी तुमची 2 लग्न झाली आहेत दोन डाऊन मार्केट माझी 4 लग्न झाली चार लग्न झाली आहेत हो आणि आता आणि आता तुम्हालाही हो ना हो ना हो ना आता मूर्खपणा करू नका माझ्या पहिल्या नवऱ्याने केला तसा म्हणजे पहिल्या नवऱ्याने मूर्खपणा केला हो मला मुलगा झाला म्हणून मी स्वतः त्याला SMS केला कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही बाबा झालात तर त्याने तोच SMS त्याच्या सगळ्या मित्रांना फॉरवर्ड केला काय सांगताय काय तुम्ही मग तिथूनच आमचा राडा सुरू झाला भांडण सुरू झालं हकलून दिलं मी त्याला मग काही उपयोग नाही बोका आणि नवरा कितीही दूर सोडून या संध्याकाळ झाली की घरी परत बर मग डिवोर्स दिला मी त्याला हो ग्रेट आहात तुम्ही हेच अगदी हेच हेच म्हणाला माझा दुसरा नवरा दुसऱ्या नवऱ्याच्या घरी मी गेले तर त्याची सो कॉल्ड येणार आहे सासू मला म्हणाली व्हॉट डू यू रीड विच बुक्स डू यू लाईक मी सांगितलं आय लाईक माय हजबंड्स चेक बुक तुम्ही असं म्हणाला तिथे पण राहणं झालं खूप भांडण झालं सोडून दिलं मी त्याला पण तोच मला सोडायला तयार नाही हो ना माझे पाय धरले मला म्हणाला तुझ्यासाठी मी आकाशातला चंद्र तोडून आणीन म्हटलं चंद्र तोडून आणशील मग पृथ्वी भोवती काय तुझा बाप फिरणार असं म्हणाला तुम्ही डिवोर्स दिला मी त्याला पण अरे बापरे धन्य धन्य आहात तुम्ही अगदी हेच म्हणाला माझा तिसरा नवरा हनीमूनला कुठे जायचं ह्याच्यावरून आमचं भांडण झालं तो म्हणाला छोटा काश्मीर आणि मी म्हणाले काश्मीर हो मग झाला ना राडा तिथे पण भांडण झालं पण मी सुवर्ण मध्य काढला म्हणजे काय केलं त्याला डिवोर्स देऊन टाकला आणि चौथ्या नवऱ्या बरोबर गेले मधल्या काश्मीरला मधल्या काश्मीरला मग दहिसर आणि मीरा रोडच्या मध्ये नाहीये का ते काश्मीर नाही हो काशीमीरा आहे ते
तेच तेच म्हणायचं मला. असं काय करतं? सॉलिड आहे तुमचा बायोडाटा, सॉलिड आहे. हो ना, पण माझ्या चौथ्या नवऱ्याने आत्महत्या केली आणि तिथून माझा मूडच गेला. आत्महत्या केली का? जेलस, जेलस. चार लग्न झाली तरी मला एवढ्या मागण्या येत होत्या. माझ्या मागण्या काही थांबतच नव्हत्या. मग मी थांबायला तयार नाही, मग तो थांबायला तयार नाही, तो नाही थांबत, मी नाही थांबत. थांबला थांबला आणि केली आत्महत्या. एक्सक्यूज मी, आय मस्ट लीव, मला जायला हवं. कोणाचा फोन आहे? माझ्या प्रियकराचा. प्रियकराचा? हो, आज माझ्या सगळ्या प्रियकरांचं गेट टुगेदर आहे. सगळ्या प्रियकरांचं गेट टुगेदर? हो, किती प्रियकर आहेत तुम्हाला? चिक्कर आहेत, पण त्यातला एक मला खूप आवडतो. परवा त्यांनी मला किस दिला. बटाट्याचा? नाही, सीताफळाचा. सीताफळाचा? हो. सॉलिड आहे तुमचा रेकॉर्ड ब्रेकिंग. पण मी आता ठरवले, ह्या पुढे पुरुषाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही, लग्न बिग्न तर मुळेच करायचं नाही. हो का? चला. एक्सक्यूज मी, या ना. तुम्ही पडलात की नाही कोणाच्या प्रेमात? पडलात? मी सांगितलं का तिला? सांगा ना, सांगा ना. तेच सांगायचं आहे. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुम्हाला खूप आवडते. मला पण तू खूप आवडलास, पण उद्या माझं लग्न आहे. पण आता म्हणालीस ना, मगाशी ठरवलंय की लग्न करायचं नाही, नवऱ्याला त्रास द्यायचा नाही, पुरुषाला त्रास द्यायचा नाही. पण मी उद्या पुरुषाशी कुठे लग्न करते.